नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। डोंबिवली शहर पश्चिम ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने पार पडलेल्या किल्ले स्पर्धा 2021 मध्ये नवगाव देवी कृपा सोसायटी, सिद्धेश घाडीगावकर, विशालगड पन्हाळा तर धर्मात्मा सोसायटी सिंधुदुर्ग यांना सर्वोत्कृष्ट किल्ला 2021 म्हणून सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलंय। काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केने, डोंबिवली शहर पश्चिम ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष एकनाथ म्हात्रे आणि डोंबिवली विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष परमेश म्हात्रे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी बी ब्लॉक कार्याध्यक्ष शरद भोईर, महिला उपाध्यक्षा सुजाता परब, जिल्हा सरचिटणीस राहुल केणे, विद्याधर दळवी, ब्लॉक अध्यक्ष दिवा मयूर भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते। जागृत झाल्याबद्दल आम्ही या ठिकाणी त्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि असंच त्यांच्या हातून चांगले कार्य व्हावो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर जो आपला या देशामध्ये आणि ह्या राज्यामध्ये जे आपले किल्ले उभे करून आपले गड जिंकलेले होते त्याची आठवण अजरामर राहण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करतात, तिथं साहेब मनापासून अभिनंदन करतो। खास करून तरुण वर्गामध्ये ही जागृती झालेली आहे म्हणून आणि त्यामध्ये महिलांचा समावेश जास्त प्रमाणात आहे, तरुणी महिला या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही पारितोषिक मिळालेलं आहे, त्यांनी हिरिरी भाग घेतलं होतं। आपण पाहिलं असेल त्यावेळेस आपल्या देशामध्ये झाशीची राणी होऊन गेलेली आहे, महाराजांच्या जिजाऊ नसता तर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते, म्हणून महिलांचा सुद्धा फार मोठा योगदान आहे आपल्याकडे। आपल्या इंदिराजी गांधी या देशाच्या पहिल्या पंतप्रधान महिला झाल्या होत्या। या ठिकाणी आपण अनेक असे शौर्य ह्या महिलांमध्ये बघितलेलं आहे